नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण कच्च्या बटाट्यांपासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत, यांना आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे। आता इथे दोघं बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। इथे काय मी जे व्हेजिटेबल टाकणार आहे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, किंवा मग जसं की गाजर झालं, नंतर बीन्स झाले, हेही आपण यामध्ये टाकू शकतो। आता मी टोमॅटो टाकला। आता एक कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्याही आपण टाकून घेऊ। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, त्यालाही बारीक चिरून घेतलेला आहे, यालाही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडीशी आपल्याला हळदीची पावडर टाकून घ्यायची आहे। अर्ध्या चमच्याच्या जवळपास आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार, जेवढा आपण तिखट खात असाल त्यानुसार कमी जास्त हे करू शकतो। अर्ध्या चमच्याच्या जवळपास आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। एक छोटा चमचा धण्याची पावडर, त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे आता आपण छान असं मिक्स करून घेऊ। आणि आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी झटपट तयार होणारी आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडेल। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। आता यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता पीठही आपण छान असं मिक्स करून घेऊ। एक कप माझा इथे 200 ग्रॅमचा आहे। आता त्याचबरोबर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊ। आता यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे। पाणी आपल्याला खूप टाकायचं नाहीये, थोडस अंदाज घेऊन आपल्याला टाकायचं आहे। कसं बॅटर करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतेच। तर बघा, इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे। आता पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया। आता इथे मी तवा ठेवलेला आहे, यावर आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे। आता हे मी राऊंड शेपमध्ये छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि गॅसचा जो फ्लेम आहे तो मी मीडियम ठेवलेला आहे। थोडस तेल आपण वरच्या साईडने सुद्धा टाकून घेऊ, म्हणजे छान हे क्रिस्पी तयार होईल। आणि इथेच रेसिपी अजून आपली संपलेली नाहीये, पुढे तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल। आणि हो, मी अशाच छान छान नवनवीन रेसिपीज याआधी सुद्धा बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। म्हणजे रोजच्या नाश्त्याला काय करायचं हे टेन्शन राहणार नाही, तुम्हालाही नवनवीन प्रकारच्या रेसिपीज घरी ट्राय करता येतील। आता आपण याला टर्न करून घेऊ। या साईडने सुंदर असा याला कलर आलेला आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला छान असं तयार करून घेऊ। आता दुसऱ्या साईडने आपण चेक करून घेऊ। बघा, या साईडनेही याला छान असा कलर आलेला आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण याला कट करून घेऊ। जसं आपण पिझ्झा कट करतो तसंच हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे शेप जे आहे स्नॅकचा तो आपण आपल्या आवडीनुसार वेगळा करू शकतो। आणि हा जो नाश्ता आपण तयार केलेला आहे हा खायला खूपच अप्रतिम लागतो, त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे। आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, लहान मुलांनाही आपण देऊ शकतो। तर हा नाश्ता तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा घरी। तर बघा, पिझ्झा सारखं मी याला छान असं कट करून घेतलेलं आहे आणि हे खायला, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं तसं, हे खूप टेस्टी लागतात। आणि बघा, मी आतमध्ये तुम्हाला तोडून दाखवते, अगदी मस्त झालेले आहेत हे, तुम्ही ट्राय तर नक्की करून बघा। तर हा जो नाश्ता आहे हा आपण असाच खाऊ शकतो, किंवा मग टोमॅटो केचप सोबत, किंवा आपण याला लाल चटणी, हिरवी चटणी कशा सोबतही खाऊ शकतो। आणि असाच खाल्ला तरीही अप्रतिम लागतो। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग आपण भेटूया असंच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय।